अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार असून याच दिवशी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतील मंदिरात करण्यात येणार आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी संपूर्ण देशभरात राममय वातावरण असून प्रत्येक राम भक्तात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. यासाठी देशभरासह परदेशातून अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलंय. दरम्यान पिंपरी चिंचवड मधील कला शिक्षकाची अयोध्येतील अमृत महोत्सवाच्या उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. अयोध्येमध्ये या ऐतिहासिक सोहळ्याचं चित्र रेखाटण्यासाठी 20 चित्रकारांची निवड करण्यात आली आहे. त्या 20 चित्रकारांमध्ये पिंपरी चिंचवडच्या दिलीप माळी यांना देखील स्थान मिळालंय. राम मंदिराचं चित्र रेखाटणं हा क्षण माझ्यासाठी सुवर्ण क्षण आहे अशा भावना लाईव्ह पेंटिंग आर्टिस्ट दिलीप माळी यांनी बोलताना व्यक्त केल्यात. राम मंदिर अमृत महोत्सव प्रसंगी निवड झाल्याबद्दल मला अतिशय आनंद आणि आयुष्यातला माझा हा सुवर्ण क्षण आहे असं मी म्हणतो. कारण आपण लहानपणापासून रामायण बघत आलेलो आहोत किंवा आपल्याला घरच्या लोकांनी रामायणाबद्दल कथा सांगितलेल्या आहेत आणि आपल्याला एक उत्सुकता असते की अयोध्या म्हणजे काय, राम मंदिर काय आहे किंवा काय, तिथं मला प्रत्यक्ष चित्र काढण्याचा मला योग आलेला आहे ही माझ्यासाठी खूपच भाग्याची गोष्ट आहे. किती वर्षाचा अनुभव आहे आणि कशा प्रकारे तुमची निवड करण्यात आली? चित्रकला क्षेत्रामध्ये मी ह्या क्षेत्रातलं शिक्षण घेतलेलं आहे, GDET केलंय मी आणि माझा प्रत्यक्ष व्यावसायिक चित्रकार म्हणून 2006 सालापासून मी काम करतोय. आणि रामानंद ट्रस्ट आणि वाची आर्ट गॅलरी मुंबई ज्या ओनर आहेत सुनीता शिंगाय यांनी आमचा प्रोफाईल मागून घेतलेलं होतं. आजपर्यंतचे केलेल्या कामाचा त्यांनी आढावा मागून घेतलेला होता आणि त्याच्यातून आमच्या भारतातून 20 चित्रकारांची निवड झाली आणि त्यात माझी निवड झाली. एकंदरीत आपलं आत्ताचं वातावरण बघता तिथं गर्दी भरपूर असणार आहे आणि राम मंदिराच्या परिसरामध्ये जे काय कार्यक्रम उत्सव चालू असतील तिथं आम्हाला एवढ्या गर्दीमध्ये लाईव्ह पेंटिंग किंवा प्रत्यक्ष चित्रण आम्हाला करायचं आहे. लाईव्ह पेंटिंग म्हणजे की प्रत्यक्ष त्या जागेवरती जाऊन आपण ते चित्र रेखाटणं, ते बघणं, तिथला अनुभव घेणं, त्यातली पोकळी असेल ती पोकळी भरून काढणं ह्या लाईव्ह चित्रणाचा विषय असू शकतो.